नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाकेबाज निर्णय आठ सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अकराव्या दिवशी ही आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच आज रात्री साडे दहा वाजता जरांगेंच्या शिष्टमंडळासोबत सरकारची मुंबईत बैठक बैठकीत शिंदे फडणवीसांसह अजित पवारही उपस्थित राहणार त्यानंतर बघा ओबीसी नेते उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार नागपुरात ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय कुणबी मराठा समाजाला आमच्यातले आरक्षण देऊ नका अशी नेत्यांची भूमिका त्यानंतर बघा जरांगेंच्या आईसह पाचशे ते सहाशे महिला व विद्यार्थी जरांगे पाटलांच्या भेटीला आईला पाहून जरांगेंचे अश्रू अनावर त्यानंतर बघा मराठा आरक्षणासंबंधित महत्त्वाचा दस्तावेज समितीच्या हाती निजाम काळात मराठवाड्यात अडुतीस टक्के लोकसंख्या कुणबी समाजाची तर मराठ्यांना कुणबी दाखले द्यायला ओबीसी नेत्यांचा तीव्र निषेध त्यानंतर बघा अजित पवारांसोबत गेलेल्या चाळीस आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाची अपात्रतेची याचिका तर निवडणूक आयोगाकडे अजित पवारांनी केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उद्धव ठाकरेंकडून अहमदनगरमध्ये दुष्काळ सदृश्य भागांचा आढावा वेळ पडली तर आंदोलन करू सरकारला इशारा पालकमंत्री कुठे फिरताहेत ठाकरेंचा सवाल त्यानंतर बघा टोमॅटोचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आक्रमक नाशिकमध्ये रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले जाळीमागे ऐंशी ते एकशे चाळीसचा दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण त्यानंतर बघा मुंबईसह कोकणात पावसाची दमदार हजेरी पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस नाशिकमध्येही मुसळधार पाऊस पुढचे दोन दिवस चांगल्या पावसाची शक्यता त्यानंतर बघा बुलढाण्याच्या खामगावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवण्यासाठी चार दिवस चालणार आंदोलन त्यानंतर बघा अकोल्यामध्ये मराठा समाजाचा भव्य मोर्चा मराठा समाजाकडून देण्यात आलेल्या जिल्हा बंदच्या हकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद